नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना ती भाषा शिकणं सोपं होऊन जाईल आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड नाईन्थ सब्जेक्ट आहे संस्कृत बोर्ड महाराष्ट्र आणि इयर आहे ट्वेंटी ट्वेंटी सो आज आपण काय पाहणार आहोत किम कृत्वा हा जो त्यांचा धडा आहे ठीक आहे पेज नंबर सात वर तर त्याचा भाषा अभ्यास आपण आज इथे पाहणार आहोत कारण ह्याच्या आधी आपण तो टॉपिक समजावून घेतलेला आणि हा भाषा अभ्यास आज आपण बघणार आहोत तिथे संभाषण पत्रम असं लिहिलेलं आहे पेज नंबर नऊ वर तर तोच तुमचा भाषा अभ्यास आहे सो पहिलं काय बघायचं आपल्याला मेलनम कृत म्हणजे जोड्या लावायच्या तुम्हाला ठीक आहे सो इथे काय दिलेलं आहे तुम्हाला खादती दिलेला आहे तर खादतीचं त्वांत रूप काय आहे खादित्वा पिबतीचं काय आहे पित्वा सम्मिलती च काय आहे सम्मिल्य स्मरतीच स्मृत्वा प्राप्न काय आहे प्राप्य ओके आता हे तुम्हाला ऍक्च्युली बघूनच समजतंय की कसं काय यांची जोडी होणार आहे पण त्याचा जरा अर्थ सुद्धा समजून घ्यात की त्या गोष्टी तशा का होतात बघा च काय झालेलं आहे खादित्वा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचंय खाद धातूचं त्वांत रूप होतं त्याच्यानंतर पिबतीचं सुद्धा काय झालेलं आहे पित्वा झालेला आहे त्वा लागलेला आहे म्हणजे तो त्वांत झालेला आहे त्याच्यानंतर अजून कसलं आहे स्मरतीचं जर तुम्ही बघितलं ते इथे स्मृत्वा म्हणजे परत त्वांत झालेलं आहे पण बाकी जर तुम्ही बघितले संमिलती आणि प्राप्नोती तर संमिल्य म्हणजेच हे रूप झालेलं आहे आणि प्राप्नोतीचं प्राप्य हे सुद्धा रूप झालेलं आहे तर अशा गोष्टी हळूहळू लक्षात ठेवायला सुरुवात करा पुढे आहे गणद्वये लिखत म्हणजे दोन गण करायचे आहेत तुम्हाला जे आपण आपण शिकलो एक त्वांत आणि दुसरा आहे लेबंत तर असे दोन कॉलम बनवायचे एकात लिहायचं त्वांत हेडिंगला दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं लेबंत जेवढी एवढी जेवढी त्वांत इथे तुम्हाला मिळतील अव्यय तर ती सगळी जी त्वांत रूप आहेत ठीक आहे थीके? तर ती त्वांत रूपं तुम्ही कशात मध्ये लिहिणार आहात त्वांत अव्यय कशामध्ये लिहिणार आहात त्वांतच्या गटामध्ये सो कुठली कुठली त्वांत आहेत आपण बघूया तुम्हाला ओळखायला एकदम सोपी आहेत ती कारण तुम्हाला त्वा असं अक्षर सगळीकडे दिसेलच जसं की फक्त मी पहिलं त्वांत सांगते ठीक आहे उक्त्वा पूजयित्वा धृत्वा धावित्वा स्नात्वा त्याच्यानंतर काय आहे सिक्त्वा स्थित्वा चलित्वा एवढेच ठीक आहे उक्त्वा पूजयित्वा धृत्वा धावित्वा स्नात्वा सिक्त्वा स्थित्वा चलित्वा हे जे रेड कलर मध्ये आहेत ते सगळे तुमचे त्वांतव्य आहेत आणि जे काही उरलेले दिसत आहेत तुम्हाला आपण वेगळा कलर वापरू याच्यासाठी ओके जे उरलेले आहेत तिथे आपण बघा काय दिसलंय तुम्हाला पहिलं काय आहे संपाद्य संवृत्य त्याच्यानंतर कुठे आहे प्रविष्य उड्डीय निमज्ज अवतीर्य उत्थाय आरुय उत्पत्य निष्पीड्य उद्घाट्य आणि निष्कासे ओके हे सगळे काय आहेत लेबंत आहेत तर एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा पुढे आहे काय बघा काल वाचक उपयोगम कृत्वा दीर्घम वाक्यम करू ठीक आहे पूर्वकाल वाचक तुम्हाला वापरायचे आहे तिथे आणि तुम्हाला मोठंच्या मोठं वाक्य तयार करायचं आहे आता ही स्टोरी तुम्हाला कळत माहितीच आहे लहानपणी तुम्ही वाचलेत की टोपीवाला आणि माकडं तर ही स्टोरी आहे ती ओके okay? सो so, आता इथे बघा काय काय टाकायचं आपल्याला मर्कटह वृक्षात आता माकड हे जे आहे ते झाडावरून खाली उतरतं तर खाली उतरण्याला तुम्हाला इथे खाली उतरून असं असं लक्षात ठेवायचं आहे खाली उतरतो असं नाही आहे कारण आपल्याला त्वांत आणि लेबंत वापरायचंय तर आपण त्याच्यामध्ये बघितलंच ना की मुलगा झाडावरून झाडावर चढून झाडावर बसतो वगैरे असे आपण शब्द बघितले म्हणजे आपल्याला वाक्य सलग बोलायचं आहे तिथे कुठलाही आपल्याला गॅप करायचं नाही आहे त्याच्यामुळे हे वाक्य कसं होणार की माकड झाडावरून खाली उतरून पेटी उघडून पेट पेटीतून टोप्या काढून त्याने त्या धारण केल्या असं एक मोठं लांबलचक वाक्य आपल्याला बोलायचं आहे तर इथे काय येणार बघा मर्कटह वृक्षात खाली उतरायला काय म्हणतात अवतीर्य रूप आहे अवतीर्य अवतीर्य कुठे कसं लिहिता सांगते बघा इथे आपलं वाचलेलं आहे बघा हे अवतीर्य हे तुम्हाला अवतीर्य शब्द इथे लिहायचा आहे पहिल्या याच्यामध्ये आहे तो खाली उघड उत, उतरला मर्कट वृक्षात अवतीर्य म्हणजे माकड झाडावरून खाली उतरून पेटिकाम आता पेटिका त्याने काय केलेली आहे उघडलेली आहे ठीक आहे मग उघडण्याला काय म्हणतात उद्घाट्य उद्घाट्य याचा अर्थ काय होतो उघडून ठीक आहे सो उद्घाट्य हा शब्द सुद्धा इथे दिलेला आहे तो बघा कुठे आहे उद्घाट्य आपण वाचलं इकडे हे बघा उद्घाट्य ठीक आहे ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार म्हणजे तुम्हाला इथे कळलं अवतिर्य इथे उद्घाट्य पेटी उघडून आता टोपिका त्यांनी काय केल्यात काढल्यात बाहेर काढणे तर त्याला काय म्हणतात निष्कास्य निष्कास्य हा शब्द हा शब्द आपण बघितलेला आहे वरतीच ह्याच्यामध्ये हा बघा शेवटचा निष्कास्य हो। निष्कास्य हो। म्हणजे बाहेर काढणे ठीक आहे म्हणजे माकड झाडावरून खाली उतरून पेटिका उघडून टोपिका बाहेर काढून म्हणजेच निष्कास्य मस्तके आता मस्तके म्हणजे डोक्यावर धारण करतो धारण करण्याला काय येतं धार इतवा काय होतं धार इतवा आता हे धार इतवा हा शब्द वरती दिलेला नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला खाली लिहून दाखवते की तो कसा लिहितात एक मिनिट धा र आणि त्वा ओके धार इतवा असा शब्द तुम्हाला कुठे लिहायचा आहे इथे लिहायचा आहे ठीक आहे सो मर्कट आता मी पूर्ण वाक्य तुम्हाला सांगते मर्कटह वृक्षात अवतीर्य पेटिकाम उद्घाट्य आता इथे महत एक महत्वाची टीप लक्षात ठेवा एक महत्वाचा चेंज उद्घाट्य हा शब्द जर तुम्ही लिहिता येथे उद्घाट्य शब्द आहे तर इथे उद्घाट्य मध्ये उ हा स्वर आलेला आहे त्याच्यामुळे हा जो कावरचा टिंब आहे ठीक आहे तर तुम्हाला टिंब नाही द्यायचे कारण इथे आपल्याला म चा नियम मी तुम्हाला शिकवला त्याच्यामुळे पेटी काम मध्ये तुम्ही पेटी काम कसं लिहिणार असं लिहिणार पेटी का आणि म हलंत असं इथे तुम्ही लिहिणार जेव्हा तुम्ही उद्घाट्य हा शब्द टाकणार तेव्हा ठीक आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ओके सो so, मर्कट वृक्षात अवतीर्य पेटीकाम उद्घाट्य टोपिकाम निष्कास्य मस्तके धारयित्वा वृक्षम आरोहती ठीक आहे अर्थ काय झाला माकड झाडावरून खाली उतरून पेटी उघडून टोप्या काढून सॉरी टोपी काढून मस्तकावर धारण करून झाडावर चढला ठीक आहे असं पूर्ण एक सलग वाक्य लांब लचक वाक्य तुम्हाला इथे बोलायचं आहे ओके कळलेलं आहे पुढे जाऊया चौथं आहे भिन्नम अव्ययम चिनूत म्हणजे ऑडमॅन आऊट जे आपण करायचो तेच आहे इथे भिन्न अव आव, अव्ययम म्हणजे एक चुकीचं अव्यय आहे ते तुम्हाला काय करायचं आहे बाहेर काढायचं आहे आता तुम्हाला दोनच अव्यय शिकवलेली आहेत तो अंत आणि लेबंत बट लबंत कसं त्या लोकांनी प्रश्न विचारणार तुम्हाला चारपैकी तीन त्वांत असेल एक लेबंत असेल किंवा चार पैकी तीन लेबंत असेल आणि एक त्वांत असेल असं तुम्हाला शोधायचं आहे पहिलं आपण बघूया एकदम सोपं आहे रक्षित्वा उशित्वा उपदेश्य आणि उत् उपत्वा असं आहे ठीक आहे so, सो इथे हे सगळे त्वा 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 आहेत आणि उपदिश्य हा जो शब्द आहे तो लबंत आहे त्याच्यामुळे तो वेगळा येणार पुढे दुसरं जे आहे ते आहे निमंत्र्य वंदित्वा पराजित्य आणि संभूय ठीक आहे आता इथे त्वा वाला तुम्हाला एकच दिसतंय तो कुठला दिसतोय तुम्हाला वंदित्वा ठीक आहे बाकी सगळे तिघं लबंत आहे पुढे आहे तिर्त्वा अनुज्ञाय सुप्तवा आणि मत्वा इथे सगळे त्वा वाले दिसत आहेत हाच फक्त जो आहे तो लबंतवाला आहे पुढे हे गणयितवा प्रयुद्ध प्रयाग अभिशिष्य तर त्वावाला एकच आहे गणइत्वा ठीक आहे सो अशा प्रकारे आपल्याला काय झालेले आहेत हे सगळे वेगळे वेगळे जे आहेत ते कळालेले आहे आता तुम्हाला एक खाली क्रीडा सुद्धा दिलेली आहे क्रीडा म्हणजे तुम्हाला गेम खेळायला सांगतात पूर्वकाल वाचको उपयोगं कृत्वा अतिदीर्घ वाक्यम वदत म्हणजे तुम्हाला शाळेत शिक्षक किंवा ऑनलाईन शिक्षक शिकवत असेल तर ते तुम्हाला सांगतील की हे माकडाचं जसं लांब लचक वाक्य आहे तसंच तुम्हाला पूर्वकाल वाचक म्हणजे हे दोन्ही त्वांत आणि लेबंत अव्यय वापरून तुम्हाला काय करायचं लांब लचक असं मोठं वाक्य तयार करायचं आहे सो तुम्ही जरा ट्राय करा ओके आणि अशा प्रकारे जो आपला हा कुठला किम कृत्वा ओके हा जो भाषा अभ्यास होता आणि हा जो धडा होता तो संपलेला आहे यापुढचं जे टॉपिक आहे ते आपला कुठला टॉपिक आहे तर किम कर्तुम असा टॉपिक आहे तो यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ करूया सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन त्यांना मिळत राहील जर तुम्ही आयकॉन क्लिक केल्यावर आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा खूप फायदा होईल ठीक आहे सो तुमचे काही डाऊट्स असेल तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा मी तिथे सगळ्या कॉमेंट्सचे रिप्लाय देते आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी